म्हणजे ज्यांनी 14 साली मोठ्या आशेनी भारतीय जनता पक्षाला मत दिली आणि बहुमत मिळवून दिलं, त्यांच्या आशांच्या दिशेने वाटचाल होणं तर सोडाच, पण आता कदाचित त्यांची 4 पावलं ते मागे सरकलेत का काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि त्यामुळे जगाला भारताची चिंता ही त्यांचं भारतावर प्रेम आहे म्हणून नाहीये, तर त्यांचं स्वतःवर प्रेम आहे. आणि भारत बुडाला तर बाकीच्या जगात त्याचे दुष्परिणाम होतील. की गेली 7 वर्ष सगळ्या गोष्टींचं श्रेय मोदींनी घेतलं, आता त्यांची सगळ्या गोष्टींचं अपश्रेय सुद्धा घेण्याची वेळ आलेली आहे. या महामारीच्या संकटात लोकांना जो त्रास होतोय त्याचा उपयोग करून घेऊन लोकांचा विरोध एकत्रित करायचा म्हटलं तरी विरोधी पक्षांना ते शक्य नाही.